हॅलो फ्रेंड्स नीताज बेस्ट रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मॅगी आमलेट कसं बनवायचं त्याची रेसिपी पाहणार आहोत चला त्या रेसिपीला सुरुवात करूया सर्वात प्रथम मी इथे कपातीलामध्ये एक ग्लास पाणी उकळून घेतलेलं आहे त्यामध्ये हे नूडल्स घालू नूडल्स बुडतील एवढं पाणी घ्यायचं आहे आणि हे पाण्यामध्ये नूडल्स व्यवस्थित मिक्स करून घेऊ यामध्ये आपण मॅगीसोबत जे मॅगी मसाल्याचं पकेट भेटतं तो मॅगी मसाला घालू आणि हे एखादं मिनिटभर शिजवून घेऊ हे शिजून झाल्यानंतर यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकू आणि यातील सर्व पाणी आटेपर्यंत हे शिजवून घेऊ इथे मॅगी व्यवस्थित शिजून तयार आहे तुम्ही पाहू शकता खूप छान अशी मॅगी शिजलेली आहे हे एक दहा मिनिट थंड होण्यासाठी ठेवू मॅगी थंड होते तोपर्यंत एका बाउलमध्ये मी इथे दोन अंडी फोडून घेणार आहे तुम्ही अंडी दोन पेक्षा जास्त पण घेऊ शकता त्यामध्ये आपण दोन मिडियम साईजचे बारीक चिरून घेतलेले कांदे घालू त्यानंतर एक मिडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो चवीप्रमाणे मीठ किचन किंग मसाला अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर अर्धा चमचा कढीपत्ता आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे अंडी आणि इतर मसाले व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण एका पॅनमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेणार आहे तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर आपण जे मिश्रण मिक्स करून घेतलं होतं ते घालू आणि हे सर्व मिश्रण व्यवस्थित पसरून घेऊ हे सर्व मिश्रण एकसारखं पस झाल्यानंतर आपण हे दोन मिनिट शिजवून घेणार आहे यासाठी मॅ गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे यामध्ये आपण जी मॅगी शिजवून घेतली होती ती घालू ही सर्व मॅगी आमलेटवरती व्यवस्थित मी पसरून घ्यायची आहे मॅगी आमलेट शिजवून होते तोपर्यंत तुम्हाला जरी मॅगी ऑमलेटची रेसिपी आवडली असेल तर प्लीज हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका कारण मी अशाच नवनवीन आणि चमचमीत रेसिपी टाकत असते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तुम्ही माझी कुठलीच रेसिपी मिस नाही करणार त्याचबरोबर बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका एक तीन ते चार मिनिट हे व्यवस्थित शिजल्यानंतर यामध्ये आपण कांदा टोमॅटो घालू खूप झटपट होणारी ही रेसिपी आहे यामध्ये आपण अंड्यासोबत कांदा टोमॅटो गरम मसाला घातल्यामुळे ही खूप पौष्टिक अशी रेसिपी आहे आणि खायलाही तितकीच टेस्टी अशी रेसिपी बनते पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त राहा खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद